प्रत्यक्ष षटकाराला 500 रुपयाचं प्राइस असेल. असला मी जोडी ठाणे संघाची मनीष कोलेकर आणि केतन मात्रे. तर दुसऱ्या बाजूला ज्या खेळाडून विश्व जिंकण्याचं स्वप्न राखलंय तो विश्वजीत ठाकूर बॉलिंग मागवतील. चांगला बॉल, पहिला चेंडू स्वयर आणि त्यानंतर दुसरा चेंडू गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर थोडासा डीप राहिला आणि मनीष कोलेकरला बीट होत आहे. डॉट चेंडूची समाप्ती. तर भगवानजी जाधव साहेबांकडून कुठल्याही प्रकारची हॅट्रिक झाली तर 2500 रुपयाचं प्राइस असेल. शामशेठ पाटील साहेबांकडे देखील प्राइस आहे आणि दोन षटकांसाठी तीन षटकांसाठी नागेशजी पाटील साहेबांकडून देखील प्राइस असेल 2000. अजून एक टॉस चेंडू, अप्रतिम मॅच, सर निश्चित मॅच भरपूर चांगली होईल कारण रायगड संघामध्ये गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला आहे. विश्वजीत ठाकूर जण विश्वजीत ठाकूर तुम्ही पाहतायत बाउंड्रीलाइन वरती आहेत. पहिलं पॉवर प्ले शॉट फेकत असताना फटका छान तिसरा चेंडू वरती उत्तर दिलाय मनीष कोलेकर. ब्रँडेड षटकार. चेंडू बीट झाल्यानंतर तिसरा चेंडू पाहिला की काय जबरदस्त फटका होता. परफेक्ट टायमिंग. मनीष कोलेकर चा बॅट मधून येतोय षटकार. पुन्हा एकदा व्हाट अ शॉट. मलंगडातला टायगर मनीष कोलेकर ठोकतोय लगातार दुसरा षटकार. जबरदस्त आक्रमकता. दोन चेंडू डॉट, दोन चेंडू षटकार. नाव आहे मनीष कोलेकर उर्फ पांड्या आणि पांड्याने ठोकले.